मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजपर्यंत खूप विनोदी कलाकार येऊन गेले आहेत त्यामध्ये पुरुष आणि महिला विनोदी कलाकारसुद्धा सामील आहेत पण यामध्ये आपला लक्ष्मीकांत बेर्डे हा विनोदी कलाकार म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये घर करून गेला होता मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये आपली विनोदी आणि भक्कम भूमिका साकारली असेच म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपट असो वा हिंदी चित्रपट त्यांनी आपल्या भूमिकेचा ठसा लोकांच्या मनावर छापला कांत होता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक भूमिका अमर केल्या होत्या लक्ष्मीकांत बेर्डे हे आता आपल्यामध्ये नाहीत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी झाले त्यांचे निधन झाल्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीतील एक चमकता तारा आपण गमावला होता लक्ष्मीकांत बेर्डे यांना जगातून जाऊन आता तब्बल सोळा वर्ष पूर्ण होत आलेले आहेत परंतु लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अजरामर आणि विनोदी भूमिका कधी हसवणारा आणि कधी कधी रडवणारा लक्ष आजही तो आपल्यात आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महाराष्ट्रातील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्म झालेला होता लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती लक्ष्मीकांत बेर्डे हे एक अभिनेता असून ते एक जादू होते अशा विनोदी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे चोपन्न मध्ये झाला होता अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीवर केली होती लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बालपण पूर्ण चाळीमध्ये गेले आहे त्यांना शाळेत आणि महाविद्यालयात असताना अनेक पारितोषिके आणि बक्षिसे सुद्धा मिळाली आहेत त्याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईमध्ये मराठी साहित्य संघटनांकडून सोबत व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या टूर टूर या नाटकामध्ये प्रमुख भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची त्यांनी वाहवाहा आणि कौतुकसुद्धा मिळवली लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता त्यांनी दुसरे लग्न केले त्यांची दुसरी पत्नी म्हणजे प्रिया अरुण बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पहिले लग्न मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रुही बेर्डेबरोबर झाले होते परंतु त्यांचा संसार खूप दिवस टिकला नाही लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या पहिल्या पत्नीबरोबर अनेक मराठी चित्रपटांमध्ये आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव आहे प्रिया अरुण बेर्डे लक्ष्मीकांत यांना दोन मुले देखील आहेत मुलाचे नाव अभिनय आणि मुलीचे नाव स्वानंदी बेर्डे आहे सध्या अभिनय बेर्डे हा पण चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय झाला आहे त्याचबरोबर लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी ही एकोणीस वर्षाची आहे आणि ती आपले शिक्षण पूर्ण करत आहे अशा आहे की लक्ष्मीकांत यांची मुलगी देखील लवकरच मराठी चित्रपटांमध्ये आपले नेतृत्व करेल असा आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सुंदर परिवार तर तुम्हाला अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आवडतात का त्यांचा अभिनय तुम्हाला कसा वाटायचा तुम्ही लक्ष्मीकांत बेडे यांना मिस करता का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा